बेटा काही माणसांना वाईट वागण्यासाठी काही कारण लागत नाही, त्यांची सवयच असते वाईट वागण्याची। त्यांना कुणीही बदलू शकत नाही। काय ना बेटा, मेंदूचा तेवढाच भाग बदलायची सोय नाही झाली अजून। तुला आठवतंय देवकी, त्या दिवशी मंडळातल्या बायका म्हणत होत्या टीव्हीवर काय वाटतेल ते दाखवतात, इतकी दुष्ट माणसं असतात का जगात, त्यांना म्हणावं या या इथे आणि बघा। टीव्हीवर दाखवतात ना, त्यापेक्षाही दुष्ट माणसं असतात प्रत्यक्षात। दुसऱ्याच्या सुखात सुखी होता येत नाहीये प्रत्येकाला। नको त्या गोष्टींचा हव्यास, एक दुसऱ्यावर जळणं, ह्या सगळ्या दुर्गुणांमुळे माणूस स्वतःच नुकसान करतोय हेच कळत नाहीये त्याला। माझ्या भावाचा पाय मोडलास की मी तुझं कंबरड मोडून कायमची खुर्चीला खिळून ठेवली ना, तर नावाची कांचन मला नाही मी जाऊ देत। काय कांचन मला बाई, काय शिस्त आहे काय डोक्यात? शिस्त आहे ना, संध्याकाळच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी घुगरे शिस्त आहेत। हो का? नाही वेडी वेडी म्हणता म्हणता बऱ्याच शाण्या निघालात तुम्ही। विषाणी विषाणी विषाणी। मस्त होम हवनाची कल्पना मस्त। किमान एक पिढा तर घराबाहेर गेली, आता रोहित। अरे सोनाली कुठे राहिली? नाही म्हणजे बारशाला असती तर बरं झालं असतं। हो मी तिला म्हणालो होतो, पण तिचं सांगलीचा आदेश ठरलं होतं। आणि कॉफी सावकाश। बस तू पण दमली असेल। हो कार्यक्रम झाला म्हणायचा एकदा। हो नाही तस जरा सकाळी गालबोट लागलंच, पण तरी बारशाचा कार्यक्रम मात्र आपल्या घराण्याला साजेसा झाला नाही अगदी। अक्का सर, त्या कांचन मला बाईला आपण कशाला ठेवून घेतलं? आता बरी झाली आहे ना ती? बरी का हो तुम्ही हसताय का? अगं आई वेडेपणाचं नाटक करतीये ती बाई, काही स्मृती भीती गेली नाहीये तिची। काय सांगतोस? करू दे रोहित, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते। एकदा का ती वेळ आली ना की मग त्या कांचन मालाला कुणीही वाचवू शकणार नाही। नाही तुम्ही म्हणताय ते खरंय हो, पण ह्यांच्या कारवाया किती वाढल्या आहेत, अहो कुठल्या थरापर्यंत जात आहेत हे? जाऊ देत ना देवकी, जाऊ दे। एकदा हे सिद्ध झालं ना की कांचन माला पण या सगळ्यात सामील आहे, की बघ तिची रवानगी कुठे करते ते। मला तर वाटतं त्या बाईनी रुपालीला जन्म दिला
या एका आरोपाखाली तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे नाही रोहित, असं नाही होऊ शकत. गुन्हेगाराच्या गुन्ह्याबद्दल 1% जरी संशय असेल ना तरी त्याला शिक्षा देऊ नये. कांचन मालाचा गुन्हा सिद्ध झाला बघ मी तिचं काय करते. बेडवर काढून ठेवली आहे म्हणजे अख्खी आता हीच साडी नेसणार नक्की. बरोबर पायासमोरचा भाग उसवते म्हणजे छान अडकून पडेल धाडदिशी आणि मला साष्टांग नमस्कार करेल. माझ्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा टाकते काय. बघच आता मी पण कांचनमाला आहे. कांचनमाला तुझ्याशिवाय मी कोल्हापुरात फिरू शकले नसते. किती बदललंय ना कोल्हापूर. पण म्हणूनच तर मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला एकटीला कसं सोडेन मी. सो नाइस ऑफ यू अँड थँक्स. थँक्स कशाला. अगं मैत्रीण आहेस तू माझी, बेस्ट फ्रेंड. नक्की. बरं चल तुला ना आज सही शिक्क्यासह पावतीच देऊन टाक. माझी खूप जवळची मैत्रीण आहेस. खूप म्हणजे किती कळलं का. खूप म्हणायचं आणि मग प म्हणायचंच नाही इतकी. खरंच अगदी खरं. मला ना माझ्या बायकोचा चेहरा बघून बघून बोर झालाय. तुझ्या बायकोला बघून बोर झालायस पण डिवोर्स झाल्यावरती तिच्या मुलीला ठेवून घेशील तेव्हा मग मी बोर होईन. आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही नको. ती रुपालीही नको आणि तिची मुलगीही नको.
चल ना, आपल्याला मुव्हीला जायला उशीर होतोय. अरे हो चल. हा रोहित, तुम्हाला पावती देणार होतास ना तुझ्या सही शिक्क्यासह, त्याचं काय झालं? ते फिल्मला जाणार होत ना आपण, तिकडेच देतो. पावती हवी तुला? पावती हवी? कसली पावती हवी? मला सांग ना, मी देते तुला पावती. रुपाली सोड तिला. नाही सोडणार मी, मग मी पण नाही तिला सोडणार. का सोडू तिला? म्हणजे तुला फिल्मला घेऊन जाशील हो ना? अजून नाही वाटत का रे तुला? बायको मेली का रे तुझी? तू ग, दुसऱ्याचा नवरा पळताना लाज नाही वाटत तुला? नालायक अवदसा मिली. या घराबाहेरच काढते मी. तू कोण ग मला काढणारी? बघतेस ना तुला, थांब तुझ्या जिंजाच उपडते मी आता. या तोबड्यावर पिदा झालास ना तू? तोबाडच ओढून टाकते मी आता. रुपाली रुपा, मारलंस मला? हो, सध्या एकच मारली, त्यातच समजून जा काय ते. कुणाहीच्या वाट्याला जायचं खर, तर तू माझ्या समोरच येत जाऊ नकोस. आय हेट यू. तुझं थोबाडं ना बघवत नाही मला. बदललायस तू रोहित? शाबाश रोहित, सगळ्या घराला रडवलं या पोरीने इतके दिवस. रूपाला तिची खरी जागा दाखवायची वेळ आता खरंच आली. कल्याणी, माझा संसार वाचव ग कल्याणी. रूपा ताई अगं काय झालंय, तू अशी का रडतीयस? सोनालीमुळे रोहितचा मार खाल्लाय आज मी. त्याला नकोय मी, माझी मुलगी पण नकोय. तिच्या मागे वेडा झालाय तो. हे बघ बघ रूपाताई, तू शांत हो, शांत हो बघू. कशी शांत राहू मी? तू शांत राहू शकशील? तुझ्या संसारात असं वादळ आल्यावर तू शांत राहू शकशील का कल्याणी? पताई हे बघ, मला कळतंय तुला काय वाटतंय. अगं पण मला तुझी मदत हवी आहे. सोनालीला घराबाहेर काढूनच स्वस्त बसेल मी, आणि त्यात तू माझी मदत करणारस. तू पण काय करायचंय? ऐक, मी सांगते तसंच करायचं. करू शकणार अगं, मला नाही जमणार. म्हणजे रोहितने त्या सोनालीशी लग्न करून मला आणि माझ्या मुलीला रस्त्यावर आणलेलं आवडेल तुला कल्याणी?
तुझ्या बहिणीचा संसार मोडला तरी चालेल, पण तू काय मला मदत करणार नाहीस ना? असं नाही का रूपाताई? कल्याणी मग माझी मदत कर कल्याणी, मला आणि माझ्या मुलीला तुझ्या मदतीची फार गरज आहे, नाहीतर ती नागिण माझा संसार उद्ध्वस्त करेल। मी तुझ्याकडे भीक मागते कल्याणी। मज्जा येणार आहे आता, तीच साडी नेसून येईल अख्खी आणि धडाम लोटांगणच घेईल माझ्या पायावर, एखादा हाड तरी मोडेलच, म्हणजे सरळ रवांगी हॉस्पिटलात चिंत्याच्या शेजारी, तिथे पाय टांगून ठेवतील ना 2 महिने, तेव्हाच ही वटणीवर येईल। कांचन मला बाई, काय हो कांचन मला बाई, कसला एवढा विचार करताय? कुठे काय? काहीच नाही, असच। ऐको काय काय अडकते काय कळत नाहीये। अक्का साहेब परीले बघा काय झालं। परी ओ परी अक्का साहेब कशात काय पायात अडकते काही कळत नाही बघ। थांबा मी बघते। अगं असू दे, सासूबाई हो तुमच्या साडीचा फॉल उसवलाय। फॉल उसवलाय? शक्यच नाही। अगं फॉलचं काय घेऊन बसलायत? साधा धावधोरा घातलेला असतो, तुमच्या चपलेत किंवा जोडवी मध्ये अडकला असेल फॉल, उगाच कशाला कोण असं उसवून ठेवेल? मला कोणी विचारले? मध्ये मध्ये नाक खुपसायची भारी खोड आहे तुम्हाला। अक्का साहेब अहो तसंही झालं असेल नाही? अहो माझाही किती वेळा फॉल उसवलेला असतो, घाई घाईत लक्षात नाही येत ना आपल्या। आणि परी कुठे? तुम्ही ओरडला होता ना मगाशी, काय झालं तिला? कोण रोडला? अहो मला काय माहित, मी नाही ओरडले। आणि इथे परी कुठे? अगं देवकी मी अहो काहीतरीच काय। अक्का साहेब खाली उतरत असताना मी स्वतः ऐकलं तुम्ही परीच्या नावाने ओरडताना, तरीच मी म्हणत होते की परी इथे नाही आणि हा अशा काय ओरडताय? काय हो काय असं माझ्या काही लक्षात नाही राहतो। परी कुठे? परी परी नाहीये। मी आले जरा साडी बदलू। काकू परी नाहीये ना इथे? कल्याणी मेरी नको तिथे बरोबर टपकते।